सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे की सर या घटकाचं कुठल्या घटकाचं हॉल तिकीट आलेले आहेत, नाही आलेले आहेत, किती घटकाचे होणार आहेत 7 जुलैला. ह्याच्या आधी एक प्रेस नोट जाहीर झालेली होती आणि त्यांनी एक टेंटेटिव्ह तारीख दिलेली होती 7 जुलै आणि 14 जुलैला. तर 7 जुलैला जे काही पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार आहे ती किती घटकामध्ये होणार त्याची एक प्रेस नोट आत्ताच जाहीर झालेली आहे. मागाशीच मी टेलिग्रामला टेक्स्ट मेसेज टाकला होता, त्या पद्धतीनं 22 जिल्ह्यांमध्ये जे काही लेखी परीक्षा आहे त्याचं आयोजन दिनांक 7 जुलैला होणार आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. सो चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यामध्ये अगदी कमी वेळामध्ये लगेचच पोहोचेल. सो याच्यावरती आपण पहिलं विश्लेषण घेण्या अगोदर पहिला जो काही प्रेस नोट जाहीर झालेली ती प्रेस नोट आपण वाचूयात. प्रेस नोट आलेली आहे सन 2022-23 पोलीस शिपाई भरती मधील खालील नमूद घटकांची शारीरिक चाचणी संपन्न झालेली आहे. सदर घटकामध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी 1:10 प्रमाणातील उमेदवारांची, म्हणजे तुम्हाला माहिती आहे रूल ज्या फिजिकल ज्या मुलांचा झालेला आहे त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी 1:10 प्रमाणात त्यांचा रेशो लागलेला असतो आणि तिथून पुढे मग फायनल कट ऑफ लागल्यानंतर मग तुमची लेखी परीक्षा जाहीर केली जाते. त्यासाठी ही जी पहिल्या 2 लाईन आहेत त्याच्यासाठीच आहेत. 1:10 प्रमाणातील उमेदवारांची यादी संबंधित आयुक्तालय जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ह्याच्या अगोदर जी इन्फॉर्मेशन दिलेली होती की वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे काही कट ऑफ लागलेले आहेत किंवा ग्राउंडला पात्र अपात्र यादी लागलेले आहेत ते सुद्धा आपण टेलिग्रामवरती सेंड केलेले होते. कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांची दिलेली होती ग्राउंड झाल्यानंतर. यादीतील नमूद उमेदवारांपैकी यादीतील नमूद उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक 7/7/2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. 7/7/2024 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे त्यांनी सांगितलेलं, म्हणजे 7 जुलैला तुमची काय होणार आहे लेखी परीक्षा ही होणार आहे. ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता काल रात्रीपर्यंत, ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी मला प्रायव्हेट मेसेज करायला सांगितलं होतं. एकंदरीत 10 जिल्ह्याचे काल रात्रीपर्यंत आलेले होते, काल 10 जिल्ह्यांचे काल रात्रीपर्यंत आलेले होते, पण आज रात्रीपर्यंत किती येतील माहित नव्हतं. पण एक प्रेस नोट जाहीर झाले आणि प्रेस नोटमध्ये एकंदरीत 22 जिल्ह्यांचे 22 घटकांचे हॉल तिकीट आलेले आहेत. आता ते कोणते ते सिरीज वाईज बघणार आहोत. एकदम स्लो जातोय, प्रत्येकानं चेक करा की आपण ह्या घटकामध्ये फिजिकल दिलं होतं का आणि तुम्ही क्वालिफाय झाला असाल तर तुमचं हॉल तिकीट आले का हे तुम्ही बघायचं आहे, ठीक आहे. सो पहिला घटक जो आहे तो पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार. पहिला घटक आहे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार. दुसरा घटक आहे पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहरचं. तिसरा घटक आहे पोलीस आयुक्त नवी मुंबई. चौथा घटक आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर. पाचवा घटक आहे पोलीस आयुक्त नाशिक शहर. सहावा घटक आहे पोलीस आयुक्त अमरावती शहर. आठवा घटक आहे पोलीस अधीक्षक पालघर. नववा घटक आहे पोलीस अधीक्षक सांगली. दहावा घटक आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण. अकरावा घटक आहे पोलीस अधीक्षक अहमदनगर. बारावा घटक आहे पोलीस अधीक्षक धुळे. तेरावा घटक आहे पोलीस अधीक्षक जळगाव. चौदावा घटक आहे पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. मगाशी 2 नंबरला होता शहर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर शहर होतं 2 नंबरला आणि 14 नंबरला आहे ग्रामीण. 15 नंबरला आहे पोलीस अधीक्षक बीड. 16व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक जालना. 17व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक यवतमाळ. 18व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक लातूर. 19व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक वाशिम. 20व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक भंडारा. 21व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक वर्धा आणि 22व्या नंबरला आहे पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणेचा घटक. हे एकंदरीत 22 जिल्ह्यांचे 22 घटकांचे हे हॉल तिकीट आलेले आहेत, ओके. आता सगळ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आता ह्याच्यावरून अजून एक प्रश्न तयार होणार आहे की उर्वरित जे काही घटक आहेत ज्यांचं फिजिकल आता 2-3-4 तारखेला झालेलं आहे त्यांची सुद्धा 7 तारखेला होईल का, ह्याचा प्रश्नचिन्ह आहे. तर त्याच्यावरती आता ह्याच्या शेवटी या व्हिडिओच्या पुढेच मी शेवटी विश्लेषण देणार आहे की त्या घटकाचं त्या जिल्ह्याचं काय होईल जरी फिजिकल पूर्ण झालेले असेल आणि त्यांचं याच्यामध्ये नाव नसेल. फॉर एक्झाम्पल कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, तर असे काही महाराष्ट्रातले जिल्हे घटक आहेत ज्यांचं फिजिकल काल आज पूर्ण झालंय तर त्यांची 7 तारखेला होईल का हे शेवटच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. अजून ह्याच्या पुढे कंटिन्यू हे प्रेस नोट वाचूयात. उपरोक्त नमद घटकातील
पोलीस शिपाई भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की त्यांनी संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या यादीमध्ये लेखी परीक्षेमधील त्यांची नावाची खातरजमा करावी. म्हणजे लेखी परीक्षेसाठी ज्यांचं ज्यांचे सिलेक्शन झाले होते ती लिस्ट आलेली होती, त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर ते जाऊन तुम्ही वेबसाईटला चेक करायचं आहे त्या PDF मध्ये, व त्यांच्या नावाचा समावेश असल्याचा त्यांनी MyIT पोलीस रिक्रुटमेंट 2024 myit.org या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायला सांगितलेलं आहे. ओके, लेखी परीक्षेस विहित वेळेत नमूद दिलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या खाली अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं हे यांच्याकडून आलेली ही प्रेस नोट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. एकंदरीत 22 जिल्ह्यात 22 घटक्याचे हे जे काही लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा जारी झालेली आहे. सो त्यांनी ज्यांचे ज्यांचे लेखीस पात्र झालेले त्यांची एकाच दा प्रमाणात लिस्ट होती ती MyIT कडून प्रसिद्ध करण्यात आलेली होती, आणि हॉल तिकीट सुद्धा MyIT कडूनच मिळणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे जाऊन पटकन वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहे की आपलं हॉल तिकीट आलं का. जर आज आलं नसेल तर आज संध्याकाळी किंवा उद्या दिवसभरात हॉल तिकीट मिळून जातील, एवढं लक्षात ठेवायचं. तसंच त्याबरोबर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी वेळेत दिलेल्या उपस्थित राहायला सांगितलं, त्या हॉल तिकीटवरती टाईम वगैरे असणार आहे, पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट तिसरी शिफ्ट काय असेल ते असेल, त्या वेळेत तुम्ही हजर राहायचं आहे. एक रिक्वेस्ट करतोय, एक तास अगोदरच हजर राहा जेणेकरून तुमची कोणतीही तारांबळ उडणार नाही, गडबड होणार नाही, एवढं लक्षात ठेवतो. त्याचबरोबर आता प्रश्नचिन्ह आलाय की सर कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे घटक आहेत त्यांचं फिजिकल काल वगैरे झालेला आहे, ज्या मुलांचे ग्राउंड चुकलेले होते काही तांत्रिक कारणांमुळे किंवा डबल ग्राउंड आल्यामुळे, अशा मुलांचं सुद्धा 3 तारखेला सुद्धा ग्राउंड झालेला आहे, 2 तारखेला सुद्धा ग्राउंड झालेला आहे, तर त्यांचे पण 7 तारखेला होईल का? तर नाही होणार. पहिली गोष्ट, त्या मुलांचं जे काही लेखी परीक्षा आहे ती 7 तारखेला होऊ शकत नाही. आत्ता जे प्रेस नोटमध्ये 22 जिल्हे दिलेले आहेत या 22 जिल्ह्यांचीच फक्त लेखी परीक्षा ही दिनांक 7 जुलैला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आता प्रश्नचिन्ह येतो की त्यांचं कधी होणार, जर त्यांची होणार नाही तर त्यांची कधी होणार? त्यांची जी परीक्षा आहे लेखी परीक्षा ती सेकंड फेजमध्ये होईल. मग सेकंड फेज कधी आहे? तर 14 तारखेनंतरच लेखी परीक्षा ही 14 जुलैनंतरचा एखादा 21 तारीख किंवा 28 तारखेच्या जुलै 21 किंवा जुलै 28 तारखेला त्यांची लेखी परीक्षा होऊ शकते. उरलेल्या जिल्ह्यांची लेखी परीक्षा ही जुलै 21 किंवा जुलै 28 यावेळी होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे. समजलं? आता होणार नाही, आता फक्त 22 ज्या जिल्ह्यांची दिलेली आहे 22 घटकांची लेखी परीक्षेसाठी प्रेस नोट जी जाहीर झालेला आहे तेवढ्याच घटकांची लेखी परीक्षा ही दिनांक 7 जुलैला होईल. बाकी अदर जे राहिलेले घटक आहेत ज्यांची फिजिकल कम्प्लीट झाली आणि लेखी परीक्षा पेंडिंग आहे त्या जिल्ह्यांचं 14 जुलैपर्यंत हे एक्झाम होणार नाही. 14 जुलैच्या नंतरच सेम एक परिपत्रक येईल, त्याच्यामध्ये उरलेल्या जिल्ह्याचे जसे प्रेस नोट आता आलेले आहेत त्याच पद्धतीनं त्यासुद्धा जिल्ह्याची प्रेस नोट ही लवकर लवकर जारी होईल, आणि त्या मुलांचं त्या कॅन्डिडेटचं लेखी परीक्षा ही 21 जुलै किंवा 28 जुलैला होऊ शकते, पण 14 जुलैच्या नंतरच होणार आहे. म्हणून कुणीही आळसपणा करू नका, अभ्यासवरती जोर द्या, ते कधीही घेऊ द्यात, तुम्ही तयारी असायला पाहिजे, तुम्ही तयारीत असायला पाहिजे. समजलं? सो खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते की सर कधी कधी एक्झाम होणार आहे, कुठल्या घटकाचे होणार आहेत, कधी हॉल तिकीट येतील? तर 100% आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत सगळे हॉल तिकीट तुम्हाला मिळून जातील. ओके, सो ज्यांच्या ज्यांची लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन झाले त्या त्या मुलांचं त्या त्या मुलींचं आपल्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. पेपर झाला की 100% प्रायव्हेट मेसेज करा, सर मला 80 पडतील, मला 90 पडतील, एक आतुरता असते एका कोचची एका गुरुची, सो त्याच्यासाठी 100% मला मेसेज करू शकताय. प्लस तुमचं लेखीचे मार्क प्लस तुमचे ग्राउंडचे मार्क किती होतील ते मला सांगा, आणि कट ऑफ कितीचा लागेल हे तुम्हाला त्याच वेळी सांगितलं जाईल. तुमचं सिलेक्शन होईल का नाही होईल हे पण तुम्हाला त्यावेळी सांगितलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. सो पेपर झाले की 100% मेसेज करा, सर मला फिजिकलला 40 आहेत आणि ग्राउंडला सॉरी लेखीला 90 मार्क आहेत आणि एकूण 130 मार्क होतात, तर माझं सिलेक्शन होऊ शकतं का? अशा पद्धतीने ज्यांना सांगायचं त्यांनी हक्कानं आपल्या चॅनलला सांगायचं आहे, आम्हाला पण आवडेल आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तर 100% दिलं जाईल. सो ज्यांची ज्यांची लेखी परीक्षा आहे त्या त्या मुलांना खूप खूप शुभेच्छा असतील. मी याच्या आधी पण सांगितलेलं होतं 4 दिवसापासून मॅथ्स रिजनिंग हे ट्रिकी पद्धतीनेच करायचं आहे, कोणी फॉर्म्युल्यांना जास्त करून सोडत बसू नका. त्याचबरोबर चॅलेंजिंग असतं ते म्हणजे करंट अफेअर खूप महत्त्वाचा विषय असतो, लक्षात ठेवायचा. करंट अफेअरला जास्त करून विषय करायचा आहे. त्याचबरोबर मॅथ्स रिजनिंग प्लस मराठी ग्रामर 75 पैकी 70+ पडायला पाहिजेत, म्हणजे पाहिजेत तिथं स्कोअर होतोच होतो, मार्क जातात ते म्हणजे करंट अफेअर जनरल सायन्स वगैरे ह्या ठिकाणी जाऊ शकतात, पण मॅथ्स रिजनिंग आणि मराठी ग्रामरला मार्क जात नाहीत, तिथं तुम्हाला स्कोअर करता आला पाहिजे जर तुम्हाला
अंगावर वर्दी हवी असेल तर, ठीक आहे. सो या 22 घटकांमध्ये ज्या ज्या मुलांची परीक्षा आहे त्या त्या मुलांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. चॅनलवर नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ही जी 22 जिल्ह्याची जी प्रेस नोट आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय, तुम्ही परत एकदा ती तपासून घ्या, ठीक आहे. शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.